छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत. या कामांसाठी 534 कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. तसेच बकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड हा आत्महत्याग्रस्त तालुका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी येथील शेतकरी 2 पिके घेणारा निर्माण व्हावा याकरिता सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पूर्णा नदीवर बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने 10 बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या साखळी बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊन पीक उत्पादनासाठी शाश्वत सिंचनाची साधने उपलब्ध होतील. तसेच दुष्काळावर मात करून जलस्रोतांचे मोठे बळकटीकरण होण्यास मदत होईल. भूजल पातळीत मोठी वाढ होईल असे म्हटले होते. सरकारने त्यानुसार 6 उच्च पातळी बंधारे आणि 4 कोल्हापुरी असे 10 बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंधाऱ्यांमुळे सिल्लोड तालुक्यात 12 गावांमधील 1422 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा.